पालम येथे आमदार गुट्टेकाका मित्रमंडळाचा संवादन आणि नियुक्ती सोहळा संपन्न. पालम येथे दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी गांधी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आगामी काळात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षीय रणनीती आणि उमेदवार चाचपणी करण्यासाठी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालम येथे कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या व अनेकांनी मित्रमंडळात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशदादा रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासप जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, पालम तालुकाध्यक्ष बाळासाहेब रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव दुधाटे, आसद खान पठाण, अजीम खान पठाण, गौसभाई, अजीमबाई, भारत सिरस्कर, उबेद खान पठाण, गणेशराव घोरपडे, गणेश हत्ती अंबिरे, विजय घोरपडे, भगवान सिरस्कर, बाबासाहेब ऐगडे, राहुल शिंदेसह राष्ट्रीय समाज पक्ष व आमदार गुट्टेकाका मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एबी न्यूज मराठीसाठी परभणी पालमहून शांतीलाल शर्मा. प्रत्येक गावच्या माणसानं आलं पाहिजे आणि प्रत्येक गावाची काय अडचण ही सांगितली पाहिजे. सांगितल्याच्यानंतर कळतं कधी कधी मला काय होतं, मला कुठेतरी 4-5 कोटीची काहीतरी यादी द्यायची असते आणि ते माझं होतं रेकॉर्डच नसतं काही. मग मला कुणाला तरी विचारलं लागेल मी असं द्यायचंय, अरे हे देता का ते आपल्या कार्यकर्त्या, मग ते कार्यकर्त्याला काय कुठं त्याला ताबडतोब द्यायचं असतं. म्हणून आपण ताबडतोब द्यायचे ते तसं म्हणून तसंच मला पत्र द्यावं लागतं. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्याला रोड मेन रोडवर काम करायचं, आपल्याला मेन आपल्याला पाण्यावर आणि विजेवर, ह्या 2-3 गोष्टीवर आपल्याला ह्या 3 गोष्टीवर जर काम केलं तर शेतकरी माझा सुखी झाल्याशिवाय राहणार. ह्या 2-3 गोष्टी जर झाल्या तर शेतकऱ्याला पाहिजे काय, वीज पाहिजे, पाणी पाहिजे आणि रस्ता पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी दिल्या की सगळं व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टीवर माझं भरपूर लक्ष आहे आणि मी प्रयत्न ह्या 2 गोष्टीवरच करून राहिलो काम करायचं आणि आपण